पतंग उडवण्याच्या कारणावरून कोपरगावात तुंबळ मारामारी झाली असून आठ ते दहा जण जखमी झाले आहे यामुळे परिसरामध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे कोपरगाव शहरातल्या मोहनीराज नगर भागात मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीच्या दरम्यान दोन गटात पतंग उडवण्याच्या कारणातून भांडण झालं होतं त्या भांडणाच्या कारणावरून राग धरून काल दिनांक सोळा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी रात्रीच्या सुमारास पुन्हा दोन गटात लोखंडी पाईप लोखंडी रॉड लाकडी दाणक्याचा वापर करत जोरदार हानामारी झाली असून यात आठ ते दहा जण जखमी झालेत त्यापैकी काही जखमी ग्रामीण रुग्णालय मुळे हॉस्पिटल एसजीएस हॉस्पिटल कोकमठाण येथे उपचाराकरता त्यांना दाखल करण्यात आलं आहे गणेश नारायण पंढोरे वैवर्ष पस्तीस राहणार मोहिराज नगर यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध बाधवी कलम तीनशे सव्वीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यातील आरोपी हे फरार असून त्यांचा शोध कोपरगाव शहर पोलीस घेत आहेत न्यूज रिपोर्टर युसुप रंगरेज एस्तान मीडिया कोपरगाव